Ge kanat daryachi sad hoer puta kanat daryachi sad ange polila mitha chuswad puta polila mitha chuswad madi chari bazu ni feni la kaju life amchi goichi sushegat savi savi aikna ek to tu alyala bahar rada kelas okay ani mag aat yeun jhoplis atta uthles ani ऍज युजुअल रॉंग टाइमला तुझं मेडिटेशन सुरू झालं सावी 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 प्लीज स्टॉप इट ना सावी यू नो व्हाट सावी इस वर्ल्ड में ना तीन टाइप के आदमी लोग होते एक जो फ्रस्ट्रेट होते दो जो मेडिटेट करते और तीसरा तू यावेळेला माझ्याबरोबर दोन्ही एकत्रपणे करतोस सावी प्लीज यार मला बोलायचं आहे कंटिन्युअस 4.5 मिनिटं चिडचिड केली आहे मी एका मिनिटाच्या रागाने तुमचं लाईफ 3 मिनिटाने कमी होत म्हणजे 4.5 मिनिटाचे झाले 13.5 मिनिट्स म्हणजे माझं लाईफ 13.5 मिनिट्सने कमी झालंय आणि एका मिनिटाचं मेडिटेशन तुमचं लाईफ 30 सेकंड्सने वाढवत मी आता करेक्ट 30 मिनिट्स मेडिटेशन केलं म्हणजे माझं लाईफ 15 मिनिट्सने वाढलं आय हॅव 1 मिनिट अँड 30 सेकंड्स ऑफ एक्स्ट्रा लाईफ नाउ बफर टायमिंग रिअली 1 मिनिट 30 सेकंड साठी तू माझी 30 मिनिट्स घालवली आहेस कळतंय तुला हो सावी मला बोलायचं यार बोल ना मग सो फर्स्टली तू आज जे काही बोललीस आणि जसं बोललीस दॅट वॉज ऑसम त्याच्यासाठी सेकंड तू नेहमी माझ्या मागे येतेस माझी काळजी घेतेस आय गेस आजपर्यंत 27 टाइम्स 28 ना एक्झॅक्टली त्याच्यासाठी मी जे काही वेड्यासारखा वागतो पागलपंती करतो तू ते सगळं सांभाळून घेतेस सो सावी तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक यू सायरस लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल मम्मा हवी असेल पण मला माझा भाऊ हवा आहे माय स्टुपिड ब्रदर विथ नॉट सो स्मार्ट ब्रेन मला परत असं कधी एकटीला सोडू नको कारण मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये कोणीच नाहीये मला तुझ्याशिवाय आई सोडणार आणि तुला मला 3,500 रुपये द्यायचे कृष्ण 3,500 सावी तुझ्या मागे बॉम्बे टू गोवा 4 चक्कर झाली आहे माझी त्याचा खाडायचा आणि गाडी भाड्याचा खर्च ओके कमे सावी आपल्या डायरीत लिहून ठेवा 3,500 प्लीज हा थँक यू डायडे काय ग कशी आहेस मी बरी आहे ग तू कशी आहे ए आणि ते पप्प्या दादा आनंदिता आणि बाकी सगळे कसे आहेत हा आहेत बरेच सगळे तिथं कसे आहेत सगळे इकडे बी सगळे मजेत आहेत अगं शाळा चालू झाल्यात ना पोरींच्या हा काय ग तू बरी आहेस ना नाही काय नाही असंच बोलावं वाटलं तुझ्याशी बोल की एक सांग मला तू आपल्या बाला पाहिला असशील ना म्हणजे तुला आठवत असेल ना बा कसा होता वगैरे हा आठवते की आपल्याला जत्रेत नेलेलं ते बी आठवते ना
आईला दिलेला तरास बी आठवतोय. ये पण तुला मधीच काय झालं, तू असं काही विचारतीस? नाही म्हणजे तुला असं वाटलं नाही का कधी की आपल्याला बाप पाहिजे होता? हॅलो दाडे, तू रडतीयस काय? ए तू असं काय विचारतेस, बोल ना. नाही नाही रडत नाही ग, पण असं एकदम विचारावं असं वाटलं. म्हणजे तुला कधी असं काय वाटलं ना की आपल्याला काय पाहिजे किंवा आपल्याला काहीतरी असं आयुष्यात पाहिजे होतं, तर तू मला सांग काय, मी काय पण करीन. तायडे तू येडे का खुळे ग, देवाने एक बनेला पण दोन दुनाया दिल्यात मला, बापेक्षा बी जबर. एक मान दुसरी तू. अना मला कोणाची गरज नाही. आपण तुला जर असं कधी वाटलं ना का तुला कोणाची मदत पाहिजे कि तुझं घोडा कोणाशी वाढतय, बिंदास मला सांगायचं. मी हाय बक्कम, आता मोठी झाले ना मी. आणि चला आता झोपा, जास्त विचार करायचं नाही आणि आम्हाला बी करायला लावायचं नाही. अभ्यास असतोय आम्हाला, आम्ही तुमच्यासारखी शेट नाही हॉटेलवाले. ए गपे, तुझा जास्त बडबड करू नको, झोप आता चल. हा टाटा. टाटा. इन डिटेल सांग, त्या गाडवाच्या पुतांनी तुला किती त्रास दिला? अरे नथिंग सिस्टर, यू नो आय एम अ टफ गाय. टफ गाय म्हणजे तुझा जबडा खाऊन दुखता, माझी झापडी खाऊन? अरे त्या ऍक्टिंग करता तुका बरा वाटा म्हणून. गबरो सांग पटपट. अरे आय एम टेलिंग यू यार, काही नाहीये. आणि मुळात मी त्या सगळ्याचा काही त्रासच करून नाही घेतला. ए हॅलो, तू किती त्रास सहन करून घेतला हे नाही विचारलंय मी तुला. त्यांनी तुला किती त्रास दिला ना हे विचारलंय. आणि त्यांनी तुला त्रास व्हावा म्हणूनच त्रास दिलाय ना. एवढं सगळं बोलून तू स्वतःला का त्रास करून घेतेस? आणि मी सांगतो ना, इट्स नथिंग. जे काय होतं ते मी तुला सांगितलं. तसंही आज तुझी काय एंट्री घेतलीस ना, पास रे, मला गॅरंटी आहे. ए ही लोक यापुढे आपल्याला असं नाही वागवणार. ते काहीच करणार नाही आता. मला हिशोब क्लिअर करायचा. कसला हिशोब? यू हर्ड दॅट सॉन्ग, जितनी चावी भरी रामने उतना चले खिलोना. हा, जेवढी चावी भरली आहे ना तेवढाच खिलोना चालणार. ते पुढे रोते रोते हसना सीखो, हसते हसते रोना लिरिक्स आहेत असे पुढे. आय डोंट नो दॅट. इट्स ओके, यू डोंट नीड. या मला फक्त हिशोब क्लिअर करायचा फिट्टम फाट, अँड आय नीड युअर हेल्प. सावी मेरी प्यारी बहनिया बनेगी दुलनिया. हे गाणं सिच्युएशनला जात नाहीये. हकलायला लागल्यावर सिच्युएशनला जाणार तरी गाणं का? अरे बहनिया आहे ना त्याच्यामध्ये, बस संपला विषय. मला तुला हे विचारायचंय की तू सायरस सायरस रिलॅक्स. ओके, तू नेमकं काय करणार आहेस आणि मी काय करायला हवं? तू आता झोप, मी काय करणार आहे ते उद्या सकाळी शार्प 7 कळेल. सावी, मी तुला सांगितलंय का की मला तुझी कधी कधी खूप भीती वाटते? भीती तुला नाही, भीती त्यांना वाटायला पाहिजे. जी त्यांना वाटते हे मला माहिती आहे. आणि तुला असं का वाटत? कारण जर त्यांना भीती वाटत नसती ना, तर आता दाराबाहेर उभं राहून आपलं बोलणं कोणी ऐकत नसत. अरे इट्स ओके दीदी, एवढं काय? एक काम करू, आपण इथे ठेवूया थोडं. असू दे ना, ठीक आहे. अरे दीदी, ओके ओके ठीक. काय म्हणता तू इथे कशी? पार्सल. पार्सल? हो, ते तुमच्यासाठी पार्सल आलं होतं ते. हो वाव,
म्हणजे आता आमच्यासाठी या पत्त्यावर सुद्धा पार्सल यायला लागले. नाईस नाईस. काय कुठे पार्सल? हे काय? हेच आहे. हे कोण देऊन गेलं? कुरिअरवाला. कुरिअरवाला? अच्छा, म्हणजे कुरिअरवाला आला, त्याने हे ताट त्याच्या कुरिअर मधनं बाहेर काढलं आणि मग ते तुम्हाला दिलं, म्हणजे यु नो आम्हाला द्यायला, राईट? नाही, म्हणजे ताट त्याने नाही आणलं, हे पार्सल आलं होतं ते मी ताटात घालून इकडे आणलंय. आमचं पार्सल उघडून बघितलं तुम्ही काय त्यात? नाही, हे खाऊन घ्या ना. तुम्ही सावी आल्यापासून बाहेर आलाच नाहीये, काही खाल्लं पण नाहीये, उपाशी राहू नका, हे खाऊन घे. हे तू बनवलंस? हो, पण मी बनवलेलं नाहीये, लक्ष्मण उर्मिलाला सांगितलं मी बनवायला. मी जरा वाईट जेवण बनवते, ही गंमतच वेगळी. विठ्ठला, देव पावलंच म्हणायचा. काय झालं याला? चांगला माझा ओव्याचा शिरा. आधी मुक्त माझ्याकडे आली आणि तिला मग ती. एक मिनिट. तुला जर या बाजूला आलेलं बघितलं ना, तर एकतर तुझे मित्र खवळतील किंवा माझी बहीण. नाही, मी तर या बाजूला. इट्स ओके, रिलॅक्स. आपण बाहेर जाऊयात का? हा चालेल. भाकरीमध्ये काय सोयाबीन घालतात? 100% गुण. भाकरीच्या पिठात सोयाबीन घातलं ना तर भाकर अशा टम फुटतात. गेट आउट. एकदा ट्राय तर करून बघा ना. बरं काय बनवते तू? ए, माझी रेसिपी चोरायची नाही. आणि तेव्हा मला कळलं की मला जेवण बनवता येत नाही. ओव्याचा शिरा, काकडीचा उपमा, दीदी आर सो इनोवेटिव्ह, आय टेल यू. बट ऑन अ सिरियस नोट, थँक यू सो मच. हे जेवण तू बनवलं नाहीयेस कारण मला भयंकर भूक लागलेली आणि तू म्हणतेस तसं जेवण मला नको आहे. होली मोली, काय झालं? मी सावीसाठी काहीच शिल्लक नाही ठेवलं यार. ठीक आहे, मी दोन लोकांचं जेवण सांगितलं होतं, एकाच घेऊन आले, मला माहिती नव्हतं ना तुम्ही खाल की नाही ते. त्या दिवशी रात्री इथे मी झोपलो होतो तेव्हा माझ्या अंगावर चादर तूच टाकलेस ना.
सादर. नाही मी नाही. इस वर्ल्ड में ना तीन टाइप के इंसान होते आनंद. एक जो ऐसे हरे भरे होते, दो जो ऐसे डरे डरे होते, तीसरे टाइप के जो खरे खरे होते. दीदी तेरा दिल बहुत सच्चा है, थोड़ा खोटा बोलता नहीं है. का चांगलं वागतेस माझ्याशी? आय मीन आमच्याशी. राग नाही येत तुला माझा? त्रास नाही होत या सगळ्याचा? होतो ना त्रास, पण तुमच्या येण्याचा नाही, तुमच्या गोष्टीचा. म्हणजे? आई वडील कोण आहेत हे माहिती नसणं याचं दुःख मी अगदी समजू शकते. तुला तुझे वडील कोण आहेत हे कळलं, त्यावेळी तुला जेवढा आनंद झाला ना तेवढाच मला झाला. काही महिन्यांपूर्वी मला माझ्या मित्रांमध्ये माझं कुटुंब, माझी फॅमिली सापडली. माझ्याकडे कुटुंब, माझी एक फॅमिली आहे. म्हणजे एकमेकांवर प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, भांडणारे, खूप प्रेम करणारे असे मित्र आहेत ना माझ्याजवळ. मग मी कशाला स्वतःला अनाथ समजत? नाही समजत मी स्वतःला अनाथ. आहे माझ्याकडे फॅमिली, त्यातले माझे काही जीवलग गेलेत आता त्यांच्या त्यांच्या मार्गाला, काहीतरी शोधायला. नाही त्याचा आनंद आहेच आहे आम्हाला, खूप आहे. पण त्यांच्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना आम्हाला, ती मोडायला आता जरा वेळ जातो. आणि त्यात तुम्ही आला, हॉटेलचे दोन भाग झाले. आणि मनातून कुठेतरी मोडलेला माझ्या मित्रांना परत गाव बसल्यासारखं झालं. म्हणून ते तुझ्याशी आणि तुझ्या बहिणीशी वागले तसे वागले, पप्या मुक्ता. पण ते खूप चांगली माणसं आहेत, अरे खरंच खूप चांगली. उशीर झालाय, आपल्याला जायला पाहिजे. ओ या, यस. एक बोलू का? बोलू ना दीदी. मला माहितीये उद्या सावी खूप धुमाकूळ घालणार आहे, गोंधळ करणार. करू दे ना तिला, तिला करू दे हे सगळं, मन शांत होऊ दे तिचं. पण ना एकदा या हॉटेलकडे बघ, सहा लोकांनी मिळून उभं केलेलं स्वप्न आहे. स्वप्नाला किंवा माझ्या मित्रांच्या मनाला काही घाव बसेल किंवा ते मोडकळीस जाईल असं काही होऊ देऊ. आम्हाला गरज आहे या स्वप्नाची. आणि या स्वप्नाला आमची